गणपतीपुळे परिसरात बघण्यासारख्या बऱ्याच जागा आहेत. ही ठिकाणं आजकाल पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहेत. अर्थात आता मी ज्या गावात जातोय ते आहे जयगड नावाचं एक छोटस गाव. हे गाव आहे कोळ्यांचं. मासेमारी हा या गावचा प्रमुख व्यवसाय आहे. डोंगराच्या उतारावर बांधलेली घरं, खाडीत तरंगणाऱ्या मासेमारीच्या होड्या, बोटींची जाळी, यामुळे दुरून बघताना हे गाव एकदम एखाद्या सुरेख चित्राप्रमाणे दिसतं. मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे या गावात दिवसभर कामं सुरू असतात. मासे वाळवणं, होड्या दुरुस्त करणं, जाळी विणणं यात गाव गुंतलेलं असतं. जयगड बंदराला भेट देऊन माझी पुढची भटकंती सुरू झाली. कोकणचा नकाशा डोळ्यासमोर ठेवल्यावर ठाण्यापासून गोव्यापर्यंत अनेक सागरी किल्ले जागोजागी आढळतात. कोकणात आल्यावर मला हे किल्ले नेहमी खुणावतात. यापैकी काही किल्ले भग्नावस्थेत आहेत तर काही चांगल्या स्थितीत. आता मी आलोय गणपतीपुळ्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयगड किल्ल्यावर. जयगड किल्ल्याचं स्वरूप खूपसं टेहणी किल्ल्यासारखं आहे. या किल्ल्यावर फारशा लढाया झालेल्या नाहीत, पण आंग्रे आणि ब्रिटिश यांच्यात या किल्ल्यात झटापटी झाल्याची नोंद आहे. या किल्ल्याला जयगड हे नाव जयबा नावाच्या तरुणावरून देण्यात आलेलं आहे. विजापूरकरांनी हा किल्ला बांधायला घेतला त्यावेळी किल्ल्याचं बांधकाम सारखं कोसळायचं. नरबळी दिल्याशिवाय हा किल्ला तयार होणार नाही असं कोणीतरी सांगितल्यावर जयबा नावाच्या तरुणानं स्वतःहून किल्ल्याच्या बुरुजात चिणून घेतलं. तेव्हापासून हा किल्ला जयगड या नावानं प्रसिद्ध झाला. बरेच वेळा लोक मला विचारतात किल्ल्यावर बघण्यासारखं असतं तरी काय. मला विचाराल तर खूप काही असतं. त्या किल्ल्यावरची वास्तुकला, शिल्पकला, कोरीव काम, तिथल्या सोयी यावरून त्यावेळच्या समाज रचनेचा आणि संस्कृतीचा अंदाज येतो. तर तिथला इतिहास आपल्याला प्रगल्भ आणि समृद्ध बनवतो. किल्ल्याच्या टेहणी बुरुजावर उभं राहिलं की खालच्या बंदरात चाललेल्या होड्यांच्या वाहतुकीचे सुरेख देखावे नजरेस पडतात. जयगडावर आजकाल दुर्ग भ्रमंती मंडळाची बरीच शिबिरं होतात, त्यामुळेच जयगड हळूहळू लोकांना ठाऊक होतोय. जयगडावर मुक्कामाची सोय आहे. किल्ल्यातल्या आतल्या भागाची थोडी पडझड झालेली आहे, पण तटबंदी आणि बुरुज आजही भक्कम अवस्थेत आहेत. जयगड किल्ल्यावर दीपगृह उभारण्यात आलेलं आहे. कोकणातल्या सागर किनाऱ्यावरचे जयगड सारखे असंख्य किल्ले इतिहासाची आठवण देत पर्यटकांना खुणावत आहेत. इथल्या दीपगृहासारखे ते मार्गदर्शक आहेत. फक्त गरज आहे ती या दुर्गांची मुख भाषा समजण्याची.